फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी। सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय लहुजी। अनेक वर्षापासून अपेक्षित असलेल्या जागेवर भारत मेडिकल समोरील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स समोरील जी जागा होती त्या ठिकाणी 31 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। या उद्घाटनासाठी विशेष बाब ही आहे की केंद्रीय समाज कल्याण न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब स्वतःहून या ठिकाणी अनावरणासाठी येत आहे। विषय 2021 जसं विक्की भाऊने या ठिकाणी सांगितलं आहे की 2021 प्रथमतः अनेक वर्षापासून या ठिकाणी जयंती इथं साजरी होत होती, पण या ठिकाणी समिती अजूनपर्यंत कुठं गठित झालेली नव्हती। तर त्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भुसावळ शहरामध्ये प्रथमतः समिती सर्व समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी गठन करण्यात आलेली होती। त्यावेळेला अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। त्याच्याहून म्हणजे पुन्हा 2023 जे वीस वर्षापासून अपेक्षित असलेल्या जाग्यावर त्या ठिकाणी मोठं भव्य दिव्य स्मारकाचं नियोजन या ठिकाणी राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांच्या सहकर्षानं ते या ठिकाणी त्यांना स्मारक या ठिकाणी बांधून दिलेलं आहे। त्याच माध्यमातून सर्व समाज बांधव या त्यांच्याशी आभार या ठिकाणी व्यक्त करत आहेत, त्यांचा धन्यवाद या ठिकाणी करत आहात की राजूभाऊ सूर्यवंशीनं वेळात वेळ काढून समाजाला सोबत घेऊन आणि सर्व समाज सोबत असल्या का आहे आणि त्या समाजा त्या माध्यमातून या ठिकाणी स्मारकाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विषय असा होता की सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित झाल्यानंतर आमची त्या विषयावर चर्चा झाली की आपल्याला या ठिकाणी 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी अपेक्षा जागा आपल्याला अपेक्षित आहे, पण अजूनपर्यंत या ठिकाणी कोणतेही स्मारकाचे नियोजन या ठिकाणी झालेले नाही आहे किंवा चौकाचं या ठिकाणी नियोजन झालेले नाही आहे। तर यावेळेला सर्व समाज बांधवांनी बैठक घेऊन राजूभाऊ सूर्यवंशीचे यांच्याशी आम्ही चर्चा केली। लगेच राजूभाऊ सूर्यवंशीने यांची दखल घेत लगेच नगरपालिकेकडनं किंवा कलेक्टर ऑफिसकडनं याची आम्ही परवानगी आणली, रिसर परवानगी आणली, पोलीस प्रशासनाला दिली, कामाला सुरुवात केली। यावेळी काम करत असताना अनेक अडचणी राजकीय टीकाटिपणी या ठिकाणी झालेले अनेक अडथळे आलेले आहेत। त्या माध्यमातून जेव्हा या गोष्टीला आम्ही बळी न पडता राजूभाऊच्या साथीनं सर्व समाज बांधवाच्या साथीनं आम्ही ना ते स्मारकाचं या ठिकाणी आज काम पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे। तर सांगायचं उद्देश सर्वांना हाच एक आहे की सर्वांना समाज बांधवांना एक या ठिकाणी विनंती करू इच्छितो की 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:30 सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहा, कारण की वेळ कमी असल्या कारणामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की जे आपलं व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्यांनी या व्हिडिओला एक आमंत्रण पत्र समजून सर्वांना त्यावेळेला वेळात वेळ काढून समाजाची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे, कारण की अनेक वर्ष झालेले आहे की आपल्या समाजाचा मातंग समाजाचं या ठिकाणी एकही नगरसेवक सुद्धा नाही आहे, कोणत्याही राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं या ठिकाणी बळ नाही आहे। तर अशा आपण कोपर्यंत आपला समाज आपला मागे राहणार आहे, कोपर्यंत या गोष्टी आपल्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात होत आहे। तर यावेळेला एक नवीन दिशा आपल्याला समाजाला द्यायची आहे, एक नवीन आपला चळवळ या ठिकाणी उभारणी करायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अंगीसरी करून आपल्याला सर्वांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरामध्ये आपल्याला पोहोचवायचे आहे आणि याच महापुरुषांच्या विचाराला अंगीसरी करून आपल्याला एक नवीन इतिहास भुसावळ शहरामध्ये आपल्याला घडवायचा आहे। आपले जे लोकप्रतिनिधी असतील आतापर्यंत भुसावळ, जसं मी सांगितलं की आतापर्यंत भुसावळमध्ये एकही मातंग समाजाचे नगरसेवक नाही किंवा इतर पंचायत समितीमध्ये त्यांची जागा नाही किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी त्यांची कुठेही राजकीय वर्चस्व नाही। तर आपल्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की 31 ऑगस्ट रोजी सर्व समाज बांधवांनी तिकडे ताकदीने उपस्थित राहा आणि सर्वांना आपल्या समाजाची ताकद या ठिकाणी दाखवून द्या आणि चळवळीला तयार राहा। सर्वांना एक पुन्हा सांगू इच्छितो की घरून सडून मरण्यापेक्षा समाज कार्यामध्ये लढून मरा, एवढंच सांगतो आणि पुन्हा सर्वांना एकदा विनंती करतो की 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:30 ठीक सर्वांना उपस्थित राहा। धन्यवाद। स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा होता है परिवार,
स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा होता है परिवार। जो सोने में सुहागा वैसे भाई बहन का प्यार, कोई परिवार न टूटे बहन का प्यार न रूठे। सुंदर सपनों से प्यारा होता है परिवार। स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा होता है परिवार। जो सोने में सुहागा वैसे भाई बहन का प्यार, कोई परिवार न टूटे बहन का प्यार न रूठे। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव। मेहंदी लगी थी दुल्हन सजी थी, मेहंदी लगेगी दुल्हन सजेगी, आंसू छुपा के तेरा भाई हंसेगा, डोली को कांधा देगा और ये कहेगा तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.